आज आपण कारल्यापासून मस्त अशा आरोग्यदायी चटपटीत रेसिपी बनवतोय. ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही किंवा कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही किंवा अजूनपर्यंत कोणीच केली नाही आहे. पण मी तुम्हाला दाखवत आहे पहिल्यांदा. लॉकडाऊनमुळे फिरणं बंद झालं, चांगलं चुरलं खाणं झालं घरात, प्रत्येकाच्या घरात केक, वेगवेगळ्या रेसिपी, जास्त करून केक झाले, पूर्ण जगभर खाऊन झाले. आणि त्यामुळे प्रत्येक जगभराच्या प्रत्येकाच्या घरी हा आजार डायबेटीस झालाच आहे. त्याच्यानंतर दिवाळी आली, लॉकडाऊननंतर मस्त मिठाया खाऊन झाल्या. त्यासाठी आपण आरोग्यदायी रेसिपी बनवतोय. अगदी कुठेही मिळतात, सहज मिळतात आणि बाराही महिने मिळतात. रोज करून खाणार अशी रेसिपी. मोठे मोठे कारले घेतले मी, अगदी या साईजचे कारले घ्यायचे, असे मोठे घ्यायचे, छोटे गावरानी वगैरे नाही घ्यायचे. मस्त असे पिवळे झालेले पक्व राहिले तरी चालतील. त्याकरता मी मोठे मोठे तीन कारले निवडून घेतले, धुवून कोरडे करून घ्यायचे, पूर्ण पाणी पुसून घ्यायचं कापडाने. त्याला तेल लावून घ्यायचं आहे, हाताने लावू शकता, ब्रशने लावू शकता. थोडं थोडं तेल लावून घ्यायचं. गॅस सुरू करून घेतलाय. त्याच्यावर जाळी घेतली मी, जाळी ठेवली, फुलका वाजायची, जाळी असते किंवा भरताचं वांगं वाजायची. त्याच्यावर एक कारले ठेवून घेते मी. असं फिरून फिरून घ्यायचे सगळीकडून. कारल्याची साल वगैरे काढायची काही गरज नाही. काही ठिकाणी असे साल सोलाण्याने काढून त्याची भाजी बनवतात. पण ते काही एवढं कारल्याचे सालच निघाले, त्याचे जीवनसत्व काय राहील बरं. आपण चवीसाठी नाही खायचं, काही पदार्थ आरोग्यासाठी खायचे असतात. गॅस फुल ठेवायचा आणि सगळीकडून असं पकडून पकडून फिरून फिरून सगळीकडून वाफ भाजून घ्यायचं, म्हणजे आतमध्येपर्यंत वाफवलं जाईल. आणि वेळ लागतो त्याला, ते सारखे लोडकतात डब्बू असल्यामुळे. असे डब्बूच घ्यायचे, तेव्हाच मध्ये गर मिळेल तो आपल्याला. गर बिया छान लागतात कारल्याच्या. सवरची त्वचा त्याची साल काळी होईल, पण आतमध्ये मस्त असं नरम झालं आहे. तिथपर्यंत भाजायचं, एवढं नरम होऊ द्यायचं. कपलेटमध्ये काढून घ्यायचं, तसेच दुसरंही भाजून घ्यायचे. गॅस कमी करून घ्यायचा ठेवताना. अशी भाजलेली कारली जसं तुम्ही भाजत जाणार तसं एका प्लेटमध्ये ठेवून गरम गरमच झाकून द्यायचं. एक 3 ते 4 मिनटं झाकण ठेवायचं. मग झाकण उघडल्यावर सांगते मी कशासाठी झाकलं ते. झाकण उघडून घ्यायचं आहे. बघा आपण भाजले तेव्हा कसे होते ना, आता केवढे नरम झाले. याच्यासाठी झाकून ठेवले, गरम गरम वाफ त्याचे जिरेल म्हणून झाकून ठेवायचे. आणि जी साल आहे थोडी खरवडून काढायची सुरीने चमच्याने. तुम्ही कारल्याचा ज्यूस घेत असणार, बरेच जण डायबिटीससाठी कारल्याचा ज्यूस घेतात. त्याऐवजी असे कारले भाजून जर घेतले, त्यातलं सगळं जीवनसत्व राहतं आणि खायलाही चविष्ट आणि एक जेवणातला मेनू होतो. नेहमी नेहमी कारल्याचा ज्यूस नाही पिला जात, दिवसभर ते तोंडात कडवड्डे कर येत राहतात. त्यामुळे हा प्रयोग करून पाहिला मी, तुम्ही करून बघा. वरची जेवढी काळी साल होती तेवढी काढून घेतली मी. मस्त वाफवले गेले बघा कारले. तेल लावून घ्यायचं, म्हणजे जास्त चिवट नाही होत ते, त्याचा मॉइश्चर निघत नाही बाहेर. ओलावा आतमध्येच राहतो भाजताना. ज्या अशा लाल झालेल्या पिवळ्या झालेल्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या, ज्या पांढऱ्या आहेत त्या राहू द्यायच्या. त्याच्यात पण एक तेल असतं, टेस्ट असते. तुम्हाला नसेल आवडत तर सगळं काढून घ्या बिया. आणि कांडून घ्यायचे, त्यासाठी मी तुकडे करून घेतले. कांडून बारीक बारीक, म्हणजे जेवढा ठेचा होईल ठेचून घ्यायचे. कारल्याचं भरीत म्हणा किंवा कारल्याचा ठेचा म्हणा किंवा मिक्सरमधून काढून घ्या. जास्त बारीक नाही करायचा, थोडासा ओबड दुबडत राहू द्यायचा. आपल्याला चव पण पाहिजे, आरोग्यासाठी पाहिजे, त्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो काही काही स्वयंपाकातल्या पदार्थांना. अस
पिस्सा कांडून घेतलाय मी, अजून बारीक करू शकतात किंवा मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचा. ज्यांना फक्त कारले खायचे याच्यावर थोडं मीठ टाकूनही खाऊ शकतात औषध म्हणून. लसूणचा तिखट करण्यासाठी लसूणच्या पाकळ्या घेतल्या आम्ही भरपूर, आणि लाल तिखट ते कांडून घ्यायचं. सोबत सोबत कांडून घेतलं लसूणची चटणी, ते आपण एक कारल्याच्या ठेच्यावर टाकून घ्यायची. किती तिखट खातात तेवढी वापरायची. त्याच्यावर मीठ पाहिजे तेवढं, आणि मस्त असं चटपटी तोण्यासाठी सगळेजण घरातले लहान मोठे सगळ्यांना आवडेल असं शेंगदाण्याचं कूट त्याच्यावर टाकून घ्यायचं. जास्त पाहिजे तर जास्त, कारण जास्त टाकलं तर तिखटपणा कमी होईल. अजून त्यात कच्चाच कांदा, मस्त कोथिंबीर, आणि वरून असं पाहिजे तेवढं कच्चंच तेल. भरीतमध्ये असं कच्चंच तेल छान वाटतं. मस्त झालं आपलं भरीत, आणि कुठल्याही पदार्थाला हाताची चवच येते. हात लागतो तेव्हाच पदार्थामध्ये चव येते, उतरते असं म्हणतात. मस्त हाताने कालून घ्यायचं, कुस्करून घ्यायचं. मस्त कारल्याचं भरीत, कारल्याचा ठेचा मी तर भरीतच म्हणते, कारण आपण त्याला मस्त आधी भाजून घेतलंय वांग्यासारखं. पाहिजे तेवढं शेंगदाण्याचं कूट खाल्ला जावा त्याच्यासाठी, आणि अजिबात कळू नाही लागणार. जे नेहमी कारल्याचे शौकीन असतील, कारले खाणारे, त्यांना तर अजिबात नाही लागणार. मस्त अगदी नवीन रेसिपी करून बघा. कच्चंच तेल टाकायचं, कच्चाच कांदा, कोथिंबीर, लसूणची चटणी घालायची मस्त भाकरीसोबत कारल्याचं भरीत.